पुणे जिल्हा परिषदेत शिक्षकांकडून गोंधळ झालाय. शिक्षकांना कायम करण्यासाठी चौकशीला बोलावलं. टीईटी घोटाळ्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसलाय. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊया. सागर, नेमकं काय घडलंय? नक्कीच श्रुती, पुण्यातील जिल्हा परिषदमध्ये मी आत्ता आहे आणि जिल्हा परिषदमध्ये हे सर्व बसलेले शिक्षक जे आहेत 170 लोकांना चौकशीसाठी बोलवलेलं होतं. एकंदरीतच यांचा टीईटी घोटाळ्याशी कुठलाही संबंध नाही आहे. आपल्याबरोबर काही शिक्षक आहेत, आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. काय झालं होतं, टीईटी घोटाळ्याशी काही संबंध नसताना तुम्हाला का बोलवण्यात आलं आणि काय काय प्रकरण? आम्हाला 30 तारखेला जे लेटर निघालेलं आहे ZP चं विस्तार अधिकारी साहेबांचं, त्यानुसार TET प्रमाणपत्र पडताळणीसाठी आम्हाला आज बोलवलेले आहे. 5, 6, 7 या 3 दिवशी 1 ते 60 विद्यार्थी, पहिले 60 विद्यार्थी, नंतर 120 विद्यार्थी आणि 120च्या पुढे असे 170 विद्यार्थ्यांचे TET प्रमाणपत्र पडताळणी होणार. पडताळणीसाठी आम्ही या ठिकाणी अगोदर 1 वर्षापूर्वी सर्व कागदपत्रे या ठिकाणी पडताळणीसाठी दिलेली आहेत. आज आम्हाला कशासाठी बोलवलं आहे, कदाचित आम्हाला ओरिजिनल नक्की जी यादी परीक्षा परिषदेने जाहीर केली त्यामध्ये तुमचे नाव होते का? 170 लोक? नाही, आमचा त्याच्याशी कुठलाही संबंध नाही. आज जी ही यादी प्रसिद्ध केलेली आहे ही आमची कागदपत्र पडताळणीसाठी, जे TET चे प्रमाणपत्र आहे ते पडताळणीसाठी आम्ही 1 वर्ष झाले जमा केलेले आहेत. ते शक्यतो आज दिले जातील आमच्याकडे अशी आमची अपेक्षा आहे. 3 वर्ष आम्हाला पूर्ण झालेले आहेत, तर प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या नक्कीच नक्कीच. आता प्रशासनाकडून नेमकी काय पावलं उचलली जात आहेत त्याचे अपडेट तुमच्याकडनं घेऊ. तूर्तास धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे